ना खांदेसनी माटी कच्ची चांदी ना तुकड़ा केई कमळ जाना देखिल्या मुखड़ा। कवयित्री आपल्या खानदेशाच्या मातृभूमीचे खानदेशाच्या भूमीचे वर्णन करताना म्हणतात की माझा खानदेश म्हणजे जणू काही खरी चांदी आहे, खऱ्या चांदीप्रमाणे लखलखणारी इथली भूमी आहे आणि या इथल्या सुपीक भूमीमध्ये सर्वत्र केळीचे पीक लावले जाते आणि केळीचे कमळ ज्याप्रमाणे प्रसन्न असते त्याप्रमाणेच या खानदेशात वावरणाऱ्या व्यक्तींचे चेहरेसुद्धा अतिशय प्रसन्न असतात आणि अशाच प्रसन्न चेहऱ्यांनी या ठिकाणी सर्व व्यक्ती गुण्यागोविंदाने आनंदाने नांदत असतात। मना खानदेशनी माटी लोणीसारखी मऊ पिकस सालोसाल साये माये गहू। खानदेशाच्या मातीला कवयित्रींनी लोण्याची उपमा दिलेली आहे। लोणी ज्याप्रमाणे मऊ असते त्याप्रमाणेच आपल्या खानदेशातील माती ही सुद्धा अतिशय सुपीक आहे आणि या सुपीक मातीतून अनेक प्रकारची पिकं घेतली जातात। सोयाबीन असेल, ऊस असेल, कापूस असेल, तूर असेल, केळी असेल अशी समृद्ध पिके व्यापारी पिके या प्रदेशात घेतली जातात आणि या पिकांच्या सहाय्याने खानदेशातील शेतकरी हा अतिशय समृद्ध झालेला असतो आणि सायमाय गहू पिकवून खानदेशातील शेतकरी हा संपूर्ण महाराष्ट्राला गहू पिकवून देत असतो। मना खानदेशनी माटी माटी भागवान सदा तिना जीववर नाही कसा निवान। म्हणजेच कवयित्री म्हणतात की माझ्या खानदेशाची माती ही अतिशय भाग्यवान आहे आणि हिच्या जीवावर आम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची उणीव भासलेली नाही। खानदेशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा अतिशय सुखी समाधानी आहे आणि त्याला कोणत्याही गोष्टीची कधीच कमतरता ह्या मातीमुळे भासत नाही। म्हणजेच ह्या मातीतून अतिशय समृद्ध पिकं घेतली जातात आणि त्यामुळेच खानदेशातील शेतकरी हा अतिशय सुखावलेला आहे आणि अशा प्रकारे खानदेशातील संपूर्ण परिसराचे वर्णन कवयित्री आपल्या या कवितेत करत असतात। धन्यवाद।